रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर आर पाटील, हजरजबाबीपणा, उत्कृष्ट वक्ता, स्वच्छ आणि निष्कलंक चरित्र असे एक ना अनेक गुणधर्म असलेले, एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन सुद्धा राजकीय वर्तुळात एक वेगळी ओळख निर्माण करणारा, पांढरी खादी आणि एक साधी चप्पल असा पेहराव असणारा नेता म्हणजेच सर्वसामान्यांचे आबा। आबांनी आयुष्यभर जणू लोककल्याणाचा वसाच घेतला होता। जनतेने देखील आबांना डोक्यावर घेतलं, परंतु आबांनी केव्हाच आबांचा आबासाहेब होऊ दिला नाही। आयुष्यभर ते सर्वसामान्यांचे आबाच राहिले। याच आबांनी सत्तेत असताना घेतलेल्या चार धडाकेबाज निर्णयांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी साक्षी दहिगुडे आणि तुम्ही पाहत आहात बातमी व्हिडिओज। आघाडी सरकारमध्ये असताना आबांनी ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री अशी महत्वाची पदे सांभाळली। याच वेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आणि सर्वसामान्यांच्या मनात कायमचंच घर केलं। ग्रामविकास मंत्री म्हणून आघाडी सरकारमध्ये जबाबदारी पार पाडत असताना आबांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवलं। या अभियानाने महाराष्ट्राचं रूपच पालटून टाकलं। अनेक गावं यात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागली, गावची गावं स्वच्छ झाली। संयुक्त राष्ट्र संघाने देखील आबांच्या या निर्णयाची दखल घेतली आणि आबांचं नाव जगभर झालं। तसेच गृहमंत्री पदावर असताना आबांनी महात्मा गांधी तंटामुक्त अभियान देखील राबवलं। गावातल्या लोकांनी भांडणांपासून लांब राहावं आणि जरी भांडणं झालीच तरी ती गावपातळीवरतीच मिटवली जावीत असा या अभियानामागील उद्देश होता। आबांनी राबवलेल्या या अभियानामुळे गावांमध्ये खरी लक्ष्मी नांदू लागली। कित्येक दशकांचे भावबंदकीचे वाद मिटले। आबांनी गृहमंत्री पदावर असताना आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे पोलीस भरतीचा। आबांनी फार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती राबवली, यामुळे गोरगरिबांच्या पोरांच्या अंगावरती वर्दी चढली। या पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त भरती प्रक्रियेच्या निर्णयानं हजारो गरीब युवकांना पोलीस दलाची दारं खुली करून दिली। तसेच डान्स बारवरील बंदी हा एक आबांनी घेतलेला महत्वाचा निर्णय। डान्स बारमुळे अनेक तरुण वाईट मार्गाला लागतात, तरुण पिढी बर्बाद होत चालली आहे, यामुळे डान्स बारवर बंदी झालीच पाहिजे असा महत्वाचा निर्णय आबांनी घेतला। आबांच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर चौफेर टीका देखील झाली, परंतु आबा आपल्या निर्णयावरती ठाम राहिले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्या वाचवल्या। तर अशा प्रकारे आबांचा प्रत्येक निर्णय एक लोक चळवळ ठरली आणि त्याने महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं। सत्ता सर्वसामान्यांच्या उद्धानासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी वापरावी हे आबांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलं। तर अशा अद्वितीय नेत्यास बातमी व्हिडिओचा सलाम। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि बातमी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।